हिच्याकडे बघून काहीतरी वेगळंच जाणवते. अगं बाई, ही म्हणजे अमुक भाऊजी कुठं, ही कुठ. म्हणजे तुम्हीच बोलता ना की मनात काही ठेवायचं नाही, म्हणून मी बोलले. जोडा शोभणार नाही, जाऊ का मी तिला घ्यायला? गप उभं राहावा इथे, पुढं पुढं करायची गरज नाही. वय ये पोरी ये, आम्ही तुझीच वाट बघत होतो. मला असं का वाटतंय आपली आधीपासून ओळख आहे? आपल्या माणसांना ओळखायला भेटीची गरज लागत नाही बाळा. आपलं बी असंच आहे. मी वसुंधरा राजे, अमोकची आजी, आणि ही सुशीला. ओळख पळख झाली असेल तर आत येऊन द्या आता. समजे खोळंबले तिथं. चल ये. गुरुजी विधी चालू करा. असं कसं सुरू करणार? किती बी झालं तरी पाटलांची सून होणार आहे. अशी लंकेची पार्वती बनवून लग्नाला थोडीच उभी राहणार. सुशीला जा, मी काढून ठेवलेले दागिने घालून नटून थटून घेऊन ये तिला. चल. जा अमुकला घेऊन ये. होय. चला वर पुजण्यासाठी मुलीच्या आई वडिलांना बोलवा. कोण नाही, दोन सोपारे ठेवा.
दादासाहेब होते कन्यादानासाठी आणि गणपतीपुरणासाठी लागतीलच ना. गुरुजी मी आहे भाऊ. सख्खा भाऊ मानलेला. दादासाहेब चालेल ना? झाली तुझी नाटक. तुला आता इतच गाडतो. तू काय गाडणार? तुलाच गाडणार आहे काळूबाई. काळूबाईच नाव घेतेस तुझ्या तर. आता काय जीव घेणार आहेस तिचा? 100 वेळा सांगितलं असले उद्योग करू नकोस म्हणून. तुला पण 100 वेळेला सांगितलं माझ्या भानगडीत पडायचं नाही म्हणून. तुला कळत नाही का? प्लीज प्लीज मी हात जोडते तुमच्या समोर. तुम्ही म्हणाल तसं वागते ना मी सोडा ना तिला प्लीज. बसदार लगीन हाय खोडा नको. हिच्याकडे काय नंतर बघता येईल. जरा थंडग्या तिला बाहेर सोडून या बरं जा. का आला तुम्ही इथे? नका ना येऊ इथे. तू का करतेस लग्न? नको करू. हे बघा संकेतला वाचवण्यासाठी माझ्याकडे हा शेवटचा ऑप्शन आहे. प्लीज तुम्ही नका येऊ इथे. जा इथून. नको करते लग्न. नको करू. माणसं चांगली सोडा तिला. अमोग आता हेच उभं राहणार आहेत काय? विदे खोळंबलेत. हे तर नाही तिकडं. आधी लगीन नाहीतर नाही नाही. चला दादासाहेबांनी थांबवलं नाहीतर नरड आवळलं असत तुझ. हे गाण्या हिला पार गावात सोडून यायचं आणि परत जर काही वाड्याच्या आजूबाजूला दिसली तर तंगड तोडीन.
गुरुजी विधि सुरू करा। तलात लावायचा प्रत्येक वेळी, डोळ्याला पाणी लावा। मंगळसूत्र घाला त्यांना। कुंकू त्यांच्या कपाळामध्ये लावा वरती। शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमणं। भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज
मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरि मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरि मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरि दादा साहेब अशा प्रकारे हे विवाह कार्य संपन्न झालेला आहे. सगळं काय चाललंय? तू सुटावास म्हणून मी हे सगळं करते संकेत, पण अजूनही तुझी आणि माझी भेट झाली नाही. सोडतील ना ते तुला? सोडायलाच पाहिजे, शब्द दिलाय त्यांनी मला, सोडतील. थांब अमोक, अरे असं कसं आत येशील? लक्ष्मी नारायण जोडीनं गृहप्रवेश करते आणि लगीन. अजी प्लीज, आता काय बी बोलू नकोस. अग्नीच्या साक्षीनं लगीन लागलंय तुझं. कुणी काय बी म्हणू दे, पण आता ती तुझी कारभारी नाही, तुझी जबाबदारी आहे. तुझ्या घासातला अर्धा घास तिचा आहे. जा तिला घेऊन ये. होय ताई, ये. सुशीला जा बाई, औक्षणाची तयारी कर. आई, पर मी काय? तूच. अहो पर अगं, लक्ष्मीला तिचं स्वागत कोणी भी केलेलं चालतं, आणि दोघांसाठी तुझ्या मनात मायाच आहे. अगं पोटचा नाही पण लेकच आहे ना तुझा. कोण काय म्हणत ते बघते मी. जातो. संकेत. हा मी बघतो ते सापडल सापडल. तू चल आधी ये. दे.
घे बाळ, सुवासिनीचा मान आहे, घे. ये वलांड माप. या आजीचे आशीर्वाद घ्या. सुखी व्हा. अमोग बाळा, हिच्या पावलांनी सुख आलंय तुझ्या आयुष्यात. हिला झोप. पोरी, लक्ष्मी होऊन या घरात आली आस, समद घर उजळवून टाक. आता सुशीलाचा आशीर्वाद घ्या. सुखाचा संसार आयुष्यभर जोडीनं कर. तुझी ओटी कायम भरलेली राहू दे. चला आता बाकी सगळ्यांच्या पाया पडा. आजी बस झाला ना आता. तुम्हा दोघींच्या पाया पडलो ना आम्ही. नाही, समद्यांच्या पाया पडा. आओ पराई वर तर असू दे. घरातल्यांसाठी असला जुलमाचा रामराम, पण हे लगीन खरं आहे आणि त्यांना ते मान्य करावंच लागल. वय नमस्कारासाठी वाकलेल्याला आशीर्वाद हा द्यावाच लागतो. वय का नाही आजी? वय वय. चला देवानी दिलाय ना तुम्हासनी. भाऊसाहेब वापरा किती ले कामात असतात ते. काय तुम मारती लेक आणि सून आलेत पाया पडाया. आशीर्वाद दे. आई साहेब बोला. दादासाहेब आणि भाऊसाहेब कामानिमित्त बाहेर निघाले. जेवणाची तयारी झाली, वाढायला घ्या. शुभचिंता माणसानं. देव सुखी व्हावा वाटत असेल तर आशीर्वाद सुनाला द्यावा. या या बाळांनो या. सुखीरा सर कुठे? ते माधव राजे. एवढी मोठी झाली का तू? दादासाहेबांना नावाने हक मारतीयस? प्लीज तुम्ही त्यांना बोलवता का? मला जरा इम्पॉर्टंट बोलायचंय त्यांच्याशी. प्लीज बोलवा ना त्यांना. अस म्हणजे आता तू हुकूम सोडणार? तर
दादासाहेबांना फरमान सोडणार आणि ती हातातली काम टाकून तुझ्या समोर उभे राहणार। हे बघा प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, मला खरंच खूप इम्पॉर्टंट बोलायचं। त्यांनी मला शब्द दिला होता आणि तो मी पाळलाय। आता फक्त संकेतला आजच घरात पाऊल टाकलंस। आधी समद्यांचे आशीर्वाद। अमोक जा बाबा, भाऊ साहेबांचा आशीर्वाद घे। अहो 22 वर्ष बघायची गरजच नाही की हो। बर 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 करू का, थोड्या यांनी फोन करतो, थोडासा बिझी आहे। हा अहो करणार की, तुम्हाला इसरून कसं चालेल। चवा मोग राजे, बोलता बोलता लगीन झालं की ओ पप्पा, ओ पप्पा खाली लवकर, खाली जाय, ठेव 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 मी बघतो। अहो पप्पा टीव्ही लावा लवकर, बघा ते काय झालंय। काय झालं पप्पा तुम्ही पण ना सांगशील का नाही काय झालं। बघा म्हंटल की आणि आता खेळून येत आहोत न्यूज थेट सातारा होत। सलग 2 वेळा आमदार राहिलेल्या सुरेंद्र राजे पाटील यांचं विधानसभा तिकीट यावेळी मात्र कापली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। सुरेंद्र राजे यांच्या मागे जमीन व्यवहाराच्या चौकशीला शुक्ल काष्ट लावून त्यांच्या विरोधी गटातील लोकांनी त्यांच्या विरुद्ध खूप मोठं षड्यंत्र रचल्याचं सर्वत्र बोललं जात आहे। जे वाया नको तेच झालं। उतर तिकाळा लागली या घराला। शांत व्हा भाऊसाहेब, अहो राजकारण आहे, कधी पारडं वर तर कधी खाली, दोघांची भी सवय ठेवाया हवी। नका सांगू आमासनी। पप्पा ओ जाधव,